आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. पबजी सह 118 मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं कलम 69A अंतर्गत या मोबाईल ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. बऱ्याच तक्रारी मिळाल्यानंतर बंदी घालण्याचा निर्णय मंत्रालयानं घेतलाय. जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की ही ऍप्स राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की हे मोबाईल ऍप्स भारताचे सार्वभौमत्व, अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. मंत्रालयानं म्हटलं आहे की अशा बऱ्याच तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत असं सांगून अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर असे अनेक मोबाईल ऍप्स आहेत ज्यात वापरकर्त्यांची माहिती चोरली जाते. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार तक्रारीमध्ये असं म्हटलं होतं की हे ऍप्सद्वारे वापरकर्त्यांची माहिती आणि डाटा चोरून त्यांना भारताबाहेर पाठवलं जात आहे. डेटा चोरी ही भारताची अखंडता, सार्वभौमता आणि सुरक्षेसाठी धोका आहे. सरकारनं सांगितलंय की डेटा चोरी ही चिंतेची बाब असून यासाठी आपत्कालीन उपायांची आवश्यकता आहे.